सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. बीइंग मराठी हा माझा सगळ्यात आवडता चॅनल आहे. एक तर महत्त्वाचं म्हणजे ते खूप पारंपरिक पदार्थ दाखवतात आणि अशा बऱ्याचशा रेसिपीज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणाच्या असतात ज्या आम्हाला सगळ्यांना माहिती नसतात. तर त्या सगळ्या रेसिपीज कुठून कुठून वेचून आणून त्या इतक्या सुंदर पद्धतीने प्रेझेंट केलेल्या असा हा एकमेव माझ्या मते यूट्यूब चॅनल असेल जो खूप छान सुंदर व्हिडिओज टाकतो आणि त्याच्याबरोबर त्याची माहितीही खूप छान देतो. नमस्कार, मी खादाड खाऊची मधुरा पेठे बीइंग मराठीसाठी आणि तेही बाप्पाच्या मुहूर्तावरती एक छान रेसिपी बनवते इथे. मी आहे पुण्याच्या कॅफे मित्रामध्ये. आज मी बीइंग मराठीसोबत बाप्पासाठी एक छानसं नैवेद्य बनवणार आहे आणि त्याचं नाव आहे मडकणं. हा मणगणं हा प्रकार कोकण किनारपट्टी, तळ कोकण, गोवा, कारवार आणि इव्हन दक्षिणेमध्ये बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ बनवला जातो आणि तोही खास नैवेद्याच्यासाठी. मणगणे बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी साबुदाणे, एक वाटी गूळ, एक 10 ते 12 काजू, त्याच्यानंतर 1 ते 2 चमचे तूप, 2 चिमूट भरून वेलची पावडर, 1 चिमूट भरून जायफळ पावडर, 1 पूर्ण पेला भरून घरचं ताजं काढलेलं नारळाचं दूध आणि थोडंसं पाणी. सर्वप्रथम आपण काजू तळून घेऊयात. काजू छान सोनेरी झालेले आहेत, आता आपण ते आधी काढून घेऊयात आणि ह्यातच आपण डाळ घालू. डाळ आधी आपल्याला 5 ते 6 तास भिजवून घ्यायची आहे, त्यानंतर 1 ते 2 शिट्या पटकन काढून गॅस बंद करायचा आहे कारण ही आपल्याला पूर्ण मऊ बनवायची नाही, थोडीशी कडक असायला पाहिजे, पण शिजलेली पण कडक अशी असायला पाहिजे. आता ही डाळ आपण आहे त्या तुपामध्ये थोडी परतून घेऊ. ही बोटचिपी डाळ आहे, खिरी करता आपल्याला अशीच डाळ हवी आहे. साधारण 1 मिनिट आपल्याला ही परतायची आहे, त्यानंतर त्यात आपण 2 तास भिजवलेला साबुदाणा घालूयात आणि लगेचच त्यात थोडं पाणी घालूयात कारण आपल्याला ही तुपावरती शिजवायची नाही आहे तर त्याला त्यातलं मॉइश्चर काढून टाकायचं नाही आहे म्हणून थोडं आधी पाणी घालू. ह्यापुढे आपल्याला ह्याच्यात नारळाचं दूध घालायचं आहे. साधारण 1 नारळाचं दूध तुम्हाला ह्याकरता लागेल. नारळाचं दूध आपण आता ह्याच्यात घातलंय आणि सोबत थोडं पाणी घालूयात त्यात. आता ह्याला आपण एक उकळी काढून घेऊयात आणि उकळी काढताना त्याला सतत ढवळत राहा म्हणजे दूध फाटणार नाही. खादडखव ग्रुप साधारण 1 वर्षभरापूर्वी चालू झाला आणि बघता बघता त्याचे खूप मेंबर्स वाढले आणि मुळात खादडखव हा ग्रुप फक्त असा सोशल मीडियावरचा एक ग्रुप असा न राहून ते कसं छानसं एक कुटुंब तयार झालं आहे. आम्ही बहुतेक सगळेजण एकमेकांच्या रोज कॉन्टॅक्टमध्ये असतो, रोज एकमेकांशी बोलतो, बऱ्याच अडचणी एकमेकांना विचारत असतो की ही रेसिपी कशी बनवायची, ह्यात हा पदार्थ कसा, किंवा जनरल बऱ्याच लोकांना त्या पदार्थाच्या बाबतीत त्या वस्तूच्या बाबतीत हिस्ट्री माहिती असते, जुन्या जुन्या गोष्टी आठवणी त्यातूनच बाहेर पडतात. तर हे सगळं आमचं शेअरिंग केअरिंग रोज चालू असतं त्या ग्रुपवरती आणि म्हणूनच कदाचित आज त्याचे 1,70,000 मेंबर्स झाले आहेत. फक्त एकच करते की जितकं म्हणून सगळ्यांना बांधून ठेवता येईल तेवढं बांधून ठेवण्याचं काम माझ्याकडून होत असतं. थोडीफार शिस्त आणि जिव्हाळा, बाकी काय लागतंय. आता हे बहुतेक शिजत आलं आहे. शिजलंय कसं ओळखायचं म्हणजे आपली डाळ तर शिजलेलीच आहे, त्याच्यात साबुदाणा फक्त शिजवायचा होता. साबुदाणा छान शिजलाय आणि हे थोडंसं घट्टही झालेलं आहे तर आपण आता गूळ टाकूया त्याच्यात.
त्याचा रंग देखील पालटेल, बघा किती सुंदर दिसतं, छान सोनेरी रंग येईल खिरीला. तर कारवारमध्ये खास नैवेद्याकरताही बनवली जाते. आता यात आपण थोडीशी वेलचीपूड घालूयात आणि थोडंसं जायफळ, आणि त्यासोबत आपण हे तळून ठेवलेले जे काजू होते ते त्यात घालूयात. आणि आता आपली खीर तयार. पुरीसोबत देखील छान लागतं किंवा नुसतं खाल्लं तरीही छान लागतं. तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा आणि मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला कशी वाटली ती. खादाळखाऊ परिवारातर्फे तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा सण अगदी छान आनंदात जाओ आणि ही खीर मात्र करायला विसरू नका बरं का. आणि खादाळखाऊ परिवारातर्फे तुम्हा सर्वांना आमच्या बिंग मराठीच्या सबस्क्राईब